विदेशी मीडियामध्ये आलेल्या बातम्यांप्रमाणे भारताने चीनच्या संबंधांमध्ये आता ऑफेन्सिव्ह डिफेन्स म्हणजे आक्रमक रक्षात्मक पद्धती सुरू केलेली आहे. म्हणजे आपण चीनला नेहमीच जशास तसे उत्तर देण्याकरता तयार राहू. म्हणजे भारताने नेमकं काय केलेलं आहे, ज्याच्या आधी लढण्याची पद्धती काय होती आणि आता काय फरक पडलेला आहे. लक्षात असावं की आपली जी लढण्याची पद्धती चीन सीमेवरती आहे ती पाकिस्तानच्या LOC पेक्षा पुष्कळच वेगळी आहे. पाकिस्तानच्या LOC वरती 780 किलोमीटरमध्ये भारतीय सैन्य मोठ्या संख्येने तैनात आहे. मात्र तसं ईस्ट लडाख म्हणजे आपली लडाखला जी लागलेली सीमा आहे तिथे नाही. तिथे सैन्याची जी तैनाती आहे तो भाग अति उंच असल्यामुळे अति बर्फाळ असल्यामुळे संख्या ही कमी आहे. आणि या भागामध्ये आपले डिफेन्सेस बनलेले नसतात जसे आपले पाकिस्तानच्या सीमेवरती बनलेले आहेत. आणि आपले सैनिक इथे विना शस्त्रांचा वापर करून पेट्रोलिंग करतात. म्हणजे इथे लक्ष ठेवण्याची, टिहाळणी करण्याची, रेखी करण्याची पद्धती ही पाकिस्तान सीमेपेक्षा पुष्कळच वेगळी आहे. गलवानच्या लढाईनंतर यामध्ये अजून जास्त फरक करण्यात आलेला आहे की आपल्याला या भागामध्ये सैन्य हे कमी पडतं आणि सगळ्या सीमेवरती 3,500 किलोमीटरची जी सीमा आहे चीनशी त्याच्यावर जर लक्ष ठेवायचं असेल तर इथे सैन्याची डेन्सिटी किंवा घनता किंवा तैनाती ही अजून पुष्कळ जास्त वाढवायला पाहिजे, जे नेमकं भारतीय सैन्यानी केलेलं आहे. आता आपण लडाखमध्ये आपले सैनिक वाढवलेले आहेत, याच्याशिवाय सिक्कीमचा जो भाग जिथे भारत चीन सीमा आहे तिथे सैनिक वाढवलेले आहेत, आणि अरुणाचल प्रदेश जो तिसरा भाग जिथे भारत चीन सीमा आहे तिथे पण सैनिक वाढवलेले आहेत. जे सैनिक आपण वाढवलेले आहेत लडाखमध्ये ते आपण आपले ते सैनिक जे काश्मीरमध्ये दहशतवादी विरोधी अभियानामध्ये गुंतलेले होते म्हणजे राष्ट्रीय रायफल त्यांना तिथे आणलेलं आहे, ज्यामुळे या सीमेवरती देखरेख करण्याकरता गस्त किंवा पेट्रोलिंग घालण्याकरता आपली जी क्षमता आहे ती पुष्कळ जास्त वाढेल. याच्याशिवाय तोच प्रकार सिक्कीममध्ये पण करण्यात आलेला आहे आणि अरुणाचल प्रदेशमध्ये. अरुणाचल प्रदेशमध्ये ईशान्य भारतामध्ये आसाम रायफल्सच्या अनेक बटालियन्स तिथे जे नागा बंडखोर किंवा मणिपूरचे बंडखोर किंवा आसामचे बंडखोर ज्यांच्या विरुद्ध जे कारवाई करतात त्यांची संख्या आता कमी करून त्यांच्यामधील अनेकांना चीन सीमेवरती तैनात करण्यात आलेलं आहे, ज्यामुळे तिथे आपली लढण्याची क्षमता ही अजून जास्त वाढलेली आहे. आता हा जो आपला ऑफेन्सिव्ह डिफेन्स आहे त्याची पद्धत अशी आहे की आपण आपल्या वाढवलेल्या सैनिकाच्या मदतीने या सीमेवरती जास्त चांगलं लक्ष ठेवू. तर चीनने कुठल्याही भागामध्ये अतिक्रमण केलं तर ते आपल्याला लगेच शोधता येईल आणि चीनी सैन्याला तिथेच थांबवता येईल. आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने म्हणजे सॅटेलाइट्स असो की ड्रोन्स असो की UAVs असो की हेलिकॉप्टर्स असो की लढाऊ विमानं असो या सीमेवरती लक्ष ठेवत आहोत. अजून एक जो मोठा फरक झालेला आहे तो म्हणजे आपण या सीमेवरती जी आपली आक्रमक क्षमता आहे ती वाढवलेली आहे. आपल्याला कल्पना असेलच की भारत पाकिस्तान सीमेवरती भारताकडे 3 आक्रमक स्ट्राईक कोर्स आहेत किंवा 3 आक्रमक कोर्स आहेत. एका कोरमध्ये 25 ते 30 हजार सैनिक असतात, म्हणजे 1,00,000 सैनिक पाकिस्तान सीमेवरती पाकिस्तानवरती आक्रमण करून आक्रमक कारवाई करून त्यांचा भाग जिंकण्याकरता तयार असतात. मात्र ही क्षमता चीन सीमेवरती अजिबात नव्हती. 2 वर्षापूर्वी आपण इथे 1 17 कोर म्हणजे 1 आक्रमक कोर तयार केलेली आहे की जी चीनच्या आत घुसून चीनचा काही भागावरती कब्जा करू शकतो आणि चीनला जशास तसे उत्तर देऊ शकतं. मात्र 1 स्ट्राईक कोर या भागाकरता पुरेशी नाही, म्हणून आता आपण आपली पाकिस्तानच्या सीमेवरती असलेली 1 कोर म्हणजे 1 स्ट्राईक कोर हिला आता वळवून आपण पाकिस्तान सीमेकडून त्याला चीन सीमेकडे खास तर काश्मीर आणि लडाखच्या भागामध्ये आक्रमक कारवाई करता तयारी करण्याचा हुकूम हा दिलेला आहे. म्हणजे
थोडक्यात आपल्याकडे चीनच्या विरोधात आता दोन स्ट्राईक कोड या तयार होतील आणि येणाऱ्या काळामध्ये जे आक्रमक कोड पाकिस्तानच्या सीमेवरती आहेत याच्याशिवाय जे सैनिक दहशतवादी विरोधी अभियान करतात त्यांना सुद्धा गरज पडली तर या सीमेवरती आणण्यात येईल. म्हणजेच आपण आपली या सीमेवरती लक्ष ठेवण्याची क्षमता वाढवलेली आहे, गस्त घालण्याची क्षमता वाढवलेली आहे, चीननी जर अतिक्रमण केलं तर ते शोधण्याची क्षमता वाढवलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध जशास तसे उत्तर देऊन आक्रमक कारवाई करायची असेल तर ती सुद्धा क्षमता वाढवलेली आहे. याच्यामध्ये तोफा असो की बंदुका असो की हेलिकॉप्टर्स असो की फायटर एअरक्राफ्ट असो सगळ्या प्रकारची तयारी आपण केलेली आहे. यामुळे चीनला जशास तसे उत्तर देण्याकरता आपण नक्कीच तयार आहोत. एक जनरल हुड्डा जे नॉर्दर्न कमांडमध्ये काही वर्षापूर्वी होते त्यांनी एक विधान केलेलं आहे की सैन्याची संख्या ही जर आपण लडाख सीमेवरती वाढवली तर याच्यामुळे एखादा कठीण प्रसंग येऊ शकतो. हे विधान अतिशय चुकीचं आहे. सैन्याचं काम हे लढण्याचं असतं. जर कठीण प्रसंग आला तर त्याकरता आपल्याला तयार राहावंच लागेल. कारण हे जे मिळमिळपणा जनरल हुड्डांच्या काळात चाललेला होता त्याचा काही उपयोग झाला नाही आणि ते तिथे असतानाच अशा प्रकारचं अतिक्रमण झालं होतं. आणि चीनशी मैत्रीची भाषा चीनला कधीही कळत नाही. चीनला फक्त आक्रमक कारवाई किंवा जशास तसेची कारवाई करते कळते, जी आपण गलवान खोऱ्यामध्ये केली होती चीनच्या 70 सैनिकांना मारून आणि जी आपण नंतर कैलाश रिजलाईनवरती म्हणजे कैलाश पर्वतावरती आक्रमक कारवाई करून आपण जी कारवाई केली होती त्यामुळे चीनला मोठा धक्का बसला होता. तर म्हणून आपण आपलं राष्ट्रीय हिताचं रक्षण करण्याकरता तयार असावं आणि अशी आक्रमक कारवाई केल्यामुळे जर चीनला राग आला तर त्याची पर्वा नको. आपण त्यांना अजून जास्त प्रत्युत्तर देण्याकरता तयार राहावं.